राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे वेगाने सुरू आहेत त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील रस्त्यांचे तसेच नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले ही विकास कामे तीन कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची आहेत कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून चिंचवली एकसळ हा रस्ता एम एम आर डी एच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे तर एकसळ मानसोली हा रस्ता सुद्धा एम एम आर एच्या माध्यमातून सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे तसेच एकसळ गावासाठीची नळपाणी पुरवठा योजना जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे बासष्ट लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे या सर्व विकास कामांचं भूमिपूजन सोहळा एकसळ गावात आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या तिन्ही विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच संतोष भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट